तर बघा काय सूचना आलेली आहे शिक्षक पदभरतीबाबत. प्रसिद्धी पत्रक पवित्र पोर्टल मार्फत राबविण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणती कृती घडणार नाही याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीबाबतची प्रक्रिया राबवण्यास आज मान्यता प्राप्त झाली. दिनांक 25/2/2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनाने पूर्ण करता येईल. दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागाचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यास हरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयास समक्ष भेट देऊन प्रस्ताव सादर केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलद गतीने मान्यता देण्यासाठी विनंती केली आहे. समांतर आरक्षणाविषयी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीचे व्यवस्थापन निय सर्वसाधारण गुणत्यादी प्रसिद्ध करण्यात येईल. कोणत्या अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये बुलेटिनद्वारे दरवेळी अद्ययावत माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की आता शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. बघा तुम्हाला समजले असेल व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.